नमस्कार मी ज्योतिराम सपकाळ डिजिटल कोच तुमच्या सर्वांचं लाईव्ह मध्ये हार्दिक स्वागत आज आपण या सेशन मध्ये पाहणार आहोत आपण जे फोटो काढतो त्या फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं करायचं त्याचबरोबर त्याचबरोबर पॉवर मध्ये अतिशय चांगल्या क्वालिटीचं चा, सोशल मीडियाचे बॅनर कसे तयार करायचं याविषयी माहिती पाहणार आहोत आज पुढच्या काही वेळामध्ये आपण हे सेशनला सुरुवात करणार आहोत अनेक नवीन मेंबर जॉईन होत आहेत वेलकम महेशजी सुनीलजी तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण काढलेल्या फोटोचं बॅकग्राऊंड आपण रिमूव्ह करण्यासाठी फोटोशॉप सारखे सॉफ्टवेअरचा वापर करू शकतो त्याचबरोबर काही पेड ऍप आहेत काही पेड वेबसाईट आहेत याचाही वेब वापर करू शकतो कॅनवा सारख्या वेबसाईट सुद्धा जर तुम्ही त्यांचा पेड प्लॅन घेतला असेल तर त्या पेड प्लॅनच्या अंडरमध्ये तुम्ही तुमच्या इमेजचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता पण त्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फ्रीमध्ये आपण जे पॉवर पॉईंट वापरतो त्या पॉवर पॉईंटमध्ये तुमच्या फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं करायचं अतिशय सोपं आहे वापरायला तुम्हाला नक्कीच सर्वांना आवडेल या ठिकाणी पहा आपण एक इमेज आपण पाहतोय ही इमेज बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं करायचं हे आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत मी सर्वांना रिक्वेस्ट करेन की ज्या बॅकग्राऊंड चा जे बॅकग्राऊंड तुमच्या इमेज करायचा आहे काढताना असा फोटो काढा की ज्याचा बॅकग्राऊंड प्लेन असेल ज्याच्यामुळे रिमूव्ह करणं सहज हो तो सेकंड व्हिडिओ आहे या पद्धतीचा बॅकग्राऊंड तुम्ही रिमूव्ह करू शकता या पद्धतीचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता या पद्धतीचं म्हणजे पहा ही भिंत आहे ती एका कलरची आहे आणि खालचा एक वेगळा कलर आहे सो so, या पद्धतीची इमेज जरी असेल तरी आपण सहज रिमूव्ह करू शकतो किंवा या ठिकाणी पहा मी एका टेबलवरती बसलेलो आहे चेअरवरती बसलेलो आहे आणि टेबलवरती माझा लॅपटॉप आहे मला ही ऑल आहे आणि या साईडचा कलर आहे बॅकग्राऊंड जो जो कलर आहे तो सर्व रिमूव्ह करायचा आहे तर तो मी रिमूव्ह करू शकतो सो आपण स्टेप बाय स्टेप पाहूया कशा पद्धतीने आपण रिमूव्ह करू शकतो त्याविषयी स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत पुढच्या काही वेळामध्ये अतिशय छान पद्धतीने आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह करणार आहोत सो so, वेलकम गुरुजी तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत प्रत्येक व्यक्तीला या बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्याची आवश्यकता असते तुम्ही सोशल मीडियासाठी डिझाईन करत असो किंवा एखाद्या पॉवर पॉईंट मध्ये तुमची इमेज ॲज अ बॅकग्राऊंड म्हणून तुम्हाला वापरायची आहे अशा वेळी तुम्ही या बॅकग्राऊंड इफेक्ट्स वापरू शकता मग ती कोणतीही इमेज असेल त्या इमेजचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता आणि त्यानंतर ती इमेज पी एन जी मध्ये सेव्ह करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला ज्या सोशल मीडिया लागतात सोशल मीडियाच्या डिझाईन लागतात त्या सोशल मीडियाच्या डिझाईनसाठी तुम्ही ह्या सर्व इमेजेस वापरू शकता सो आपण स्टेप बाय स्टेप पाहूया ज्याच्यामुळे तुम्हाला आयडिया येईल की कोणत्याही इमेजची बॅकग्राऊंड रिमूव्ह कशी करायची या ठिकाणी मी पहिली इमेज आहे ती सिलेक्ट करतोय पॉवर मध्ये ही इमेज मी ओपन केलेली आहे या इमेजचा मला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे त्यासाठी मला या इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर मध्ये जायचं आहे मी या ठिकाणी वर क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर सर्वात पहिलं ऑप्शन पहा या ठिकाणी लिहिलेलं आहे बॅकग्राऊंड रिमूव्ह बॅकग्राऊंड म्हणजे मध्ये क्लिक करायचं आणि त्यानंतर रिमूव्ह वर क्लिक करायचं मी या ठिकाणी रिमूव्ह वर क्लिक करतोय रिमूव्ह वर क्लिक केल्यानंतर पहा आपल्या या इमेज मध्ये जो जो भाग नको आहे जो जो भाग बॅकग्राऊंडचा आहे तो तो भाग एक वेगळ्या कलर न शोधत आहे आता या ठिकाणी मला चेक करायचा आहे की माझी जी इमेज मला हवी आहे त्या इमेज मध्ये हा कलर आलेला आहे का यासाठी झूम करायचा आहे या, या डाऊनला जर पाहिलं आपण हा स्टेटस, स्टेटस बार आहे स्टेटस बारच्या वरती जर इथे पाहिलं तर इथे झूम ऑप्शन आहे सो या ठिकाणी क्लिक करून आपण झूम करू शकतो सो मी या ठिकाणी झूम करतोय झूम करून घेऊया आपण झूम करून गेल्यानंतर मला वरचा पार्ट पाहायचा आहे सो मी इथे वरती घेऊन जातोय नेव्हिगेशन बार या ठिकाणी बघा आपला एक केस आहेत ना ह्या केसावरती केसा हा कलर आलेला आहे याचा अर्थ जर मी अप्लाय केला तर हा केसाचा कलर एवढा भाग जो आलेला आहे तोही माझा कट होईल आणि तो मला भाग कट नाही करायचा आणि त्यासाठी या ठिकाणी बघा ऑप्शन आहे मार्क एरिया टू किप सो या आयकॉन वरती क्लिक करायचा आहे मार्क एरिया टू किप आणि क्लिक केल्यानंतर मला हा केसाचा भाग मला हवा आहे सो मी इथे क्लिक करतोय आणि या पद्धतीने जेवढा मला केसाचा भाग आहे तो मी ड्रॉ करतोय सो बघा प्रॉपर जे माझे केस आहे ते बरोबर आलेले आहेत आता मला चेक करत जायचं आहे खालती की माझा सर्व जो बॉडी माझे कपडे सर्व त्याने प्रॉपर सिलेक्ट केलेले आहेत का या ठिकाणी बघा व्हाईट कलर आहे हा व्हाईट कलर नको आहे मला हा व्हाईट कलर सुद्धा रिमूव्ह करू शकतो तो आपल्याला पहिल्यांदा आणखी झूम करावा लागेल सो मी या ठिकाणाहून झूम करतोय आणि त्यानंतर या ठिकाणी जाऊन जो व्हाईट भाग आहे तो मला पाहायचा आहे आता हा भाग मला नको आहे आणि भाग काढण्यासाठी जसं भाग ऍड करण्यासाठी मी हा वापरलेला मार्क एरिया टू किप आता मला हा भाग काढायचा आहे तर मला वापरायचा आहे मार्क एरिया टू रिमूव्ह अतिशय सोपा आहे मी इथे क्लिक करतोय मार्क एरिया टू रिमूव्ह आणि क्लिक केल्यानंतर हा जो भाग आहे ना हा व्हाईट कलरचा भाग आहे तो थोडासा सिलेक्ट करायचा आहे पहा त्या माझ्या मधला तो भाग व्हाईट भाग निघून गेलेला आहे मी साईज छोटी करतो आणि प्लस खा मी डाऊन साईडला जातोय ओके या ठिकाणी पहा या ठिकाणी पहा हा पॅन्टचा भाग पण तिने सिलेक्ट केलेला नाही माझा घड्याळचा भाग हा गेलेला आहे सो मला वापरायचा आहे मार्क एरिया टू किफ आणि त्यानंतर मला या पद्धतीने माझा जो पॅन्ट आहे ती सिलेक्ट करायची आहे हे सिलेक्ट करताना प्रॉपर सिलेक्ट करा थोडंफार पुढे पाठी मागे झालं तरी चालेल सो मी याप्रमाणे सिलेक्ट करतोय अजूनही पाहिलं तर घड्याळचा माझा पूर्ण भाग नाही आला परत मी जाऊन एवढा सिलेक्ट करतो सो so, मी okay? so, या पद्धतीने करू शकतो ओके सो प्रॉपर आलेला आहे एकदा चेक करूया आपण वरच्या साईडला जाऊन सो so, नेव्हिगेशन वर क्लिक करून मी वरती वरती जातोय हा भाग निघून गेलेला मी अंडू केल्यामुळे सो so, परत मी मार्क एरिया टू रिमूव्हर जायचा आहे आणि हा भाग सिलेक्ट करायचा आहे अतिशय सोपा आहे त्यानंतर प्रॉपर इमेज झालेले असेल तर तुम्हाला त्यानंतर वापरायचं आहे कीप चेंज जर तुम्हाला चेंजेस नको असेल तर तुम्ही हा ऑप्शन वापरू शकता आणि जर तुम्हाला या इमेज मधला बॅकग्राऊंड हा जो सिलेक्ट केलेला हा नको असेल काढून टाकायचा असेल तर तुम्हाला वापरायचं आहे किप चेंजेस सो मी क्लिक करतोय किप वरती अतिशय सोपं आहे तुम्ही पहा तुमच्या मधला बॅकग्राउंड आहे तो गेलेला आहे प्रॉपर या इमेज मधला सर्व बॅकग्राऊंड आपण रिमूव्ह केलेला आहे अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही गोष्ट सांगतले आहे नक्की तुम्ही याचा वापर करू शकता तुमच्या मधील बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी जो भाग तुम्हाला नको आहे तो भाग या ठिकाणावरून रिमूव्ह करू शकता सो फोटो काढताना बॅकग्राऊंड प्लेन असेल याचा विचार करा आणि त्यानंतर काही सेकंदामध्ये तुम्ही या इमेज मधला बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता आता ही जी एक इमेज होती ही इमेज प्लेन होती आणि त्यामुळे ते इजी मध्ये काढता आलं सेम तुम्ही याचही काढू शकता या ठिकाणी पण पहा तुम्हाला हा बॅकग्राऊंड नको असेल तर इमेजवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला जायचं आहे फॉर्मॅटमध्ये आणि त्यानंतर क्लिक करायचं आहे रिमू बॅकग्राऊंड वरती ज्यावेळी तुम्ही मार्क रिमू वर क्लिक करता तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचा भाग सिलेक्ट करतो पण या ठिकाणी पहा आपला हा केसाचा कलर पण चेंज झालेला आहे हा कट होऊ शकतो मला हा कट नाही करायचा म्हणून मी झूम करतोय झूम करण्यासाठी या स्टेटस बारच्या वरती हा आयकॉन आहे आए, प्लस मायनसचा त्यावर क्लिक करतोय आणि त्यानंतर मी झूम वरती जातोय यानंतर मला केस ही कट नाही करायची आणि यासाठी तुम्हाला क्लिक करायचं आहे मार्क एरिया टू किप या ठिकाणी क्लिक करायचं आहे मार्क एरिया टू किप आणि त्यानंतर ही जी केस आहेत ना ही सिलेक्ट करायची आहेत आणि प्रॉपर जेवढी केस आहेत हा पूर्ण भाग तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि डन पहा ऑटोमॅटिकली सर्व कट झालेला आहे पण या ठिकाणी जास्त कट झालेला आपलं आहे हे जास्त कलर मला नाही करायचं तर मी हा वापरतोय मार्क एरिया टू रिमूव्ह आणि हे व्हाईट कलर आहे हा फक्त जस्ट सिलेक्ट करतोय ओके आलं प्रॉपर ग्रेट सो आपण डाऊनला एकदा चेक करत जाऊया की प्रॉपर कट झालेला आहे का येस येस या ठिकाणी पहा हा माझा ड्रेस कट झालेला आहे कपडा कट झालेला आहे हा प्रॉपर सिलेक्ट करा त्यानंतर मार्क एरिया टू कीप वर क्लिक करा आणि हा माझा माझी कपडे आहेत ती सिलेक्ट करा फक्त जर तुम्ही पाहिलं तर प्रॉपर कट झालेले आहेत पण त्या कट होताना तुमचा हा भाग पण कट झालेला आहे बरोबर ना सो हा भाग तुम्हाला कट करायचा असेल तर तुम्हाला मार्क ॲज एरिया वापरायचा आहे आणि जस्ट सिलेक्ट करायचं आहे तुमचा कट होईल या ठिकाणी प्रॉपर कट झालेला आहे ओके त्यानंतर जर तुम्हाला अप्लाय करायचा असेल तर तुम्हाला क्लिक करायचं आहे किप चेंजेस वरती काही सेकंदात क्लिक केल्या केल्या तुम्हाला तुमची इमेज हवे तशी इमेज तयार होईल अतिशय चांगल्या क्वालिटीची इमेज या ठिकाणी तयार झालेली आहे या पद्धतीने पॉवर मध्ये तुम्ही काही सेकंदात कोणतीही इमेजचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता एक आणखी एक तुम्हाला दाखवूया आणि पुढे जातो आपण या ठिकाणी पहा हा माझी ऑल आहे आणि हा काहीची लादीचा पण कलर मला चेंज कराय कलर करायचा आहे म्हणजे या ठिकाणी एकाच इमेज मध्ये दोन वेगवेगळे पार्टिशन आहेत हे दोन्हीही रिमूव्ह करायचे आहेत तर मी करू शकतो त्यासाठी मला या इमेजवर क्लिक करायचा आहे त्यानंतर रिमूव्ह वर क्लिक करायचं आहे त्यानंतर मार्क वरती क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली सिलेक्ट झालेला आहे सो मी झूम करतोय आणि चेक करतोय की प्रॉपर कलर सिलेक्ट झालेला आहे का या ठिकाणी बघा केस आहेत ती माझी गेलेली आहेत सो मी जर अप्लाय केलं तर ही केस निघून जातील मला ही कस जे जी केस आहेत हे मला हवं आहेत यासाठी मला क्लिक करायचं आहे मार्क एरिया टू किप आणि त्यानंतर माझे केस आहेत ते मला या पद्धतीने सिलेक्ट करायचे आहेत सो प्रॉपर झालेले आहेत आता मी डाऊन साइटला जातोय आणि चेक करतोय या ठिकाणी बघा व्हाइट कलर आहे सो या ठिकाणचा हा कलर आणि या ठिकाणचा हा कलर मला काढून टाकायचा आहे त्यासाठी ऑप्शन वापरायचा आहे मार्क एरिया टू रिमूव्ह आणि त्यानंतर हा भाग सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर इथे जास्त भाग सिलेक्ट झाला असेल तर मार्क रिमूव्ह करायचा आहे आणि जो नको आहे तो तुम्ही सिलेक्ट करा ओके okay, so सो so पद्धती या पद्धतीने आपण रिमूव्ह करू शकतो ग्रेट सो या पद्धतीने करू शकतो आपण तुम्हाला प्रॉपर सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी पहा बुटाचा कलर ही त्याने घेतलेला आहे मला हा नको आहे जस्ट रिमूव्ह करतोय सॉरी मार्क एरिया टू कीप वापरायचा आहे आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो फक्त यासाठी तुम्हाला एमएस ऑफिस दोन हजार सोळा असणं आवश्यक आहे दोन हजार सोळामध्ये हे ऑप्शन्स आहेत जर तुमच्या कम्प्युटरमध्ये एम एस ऑफिस दोन हजार सोळा नसेल तर मायक्रोसॉफ्टच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही इन्स्टॉल करून वापरू शकता येस त्यानंतर मी छोटा ही इमेज छोटी करतोय आणि क्लिक करतोय किप वरती या ठिकाणी पहा इमेज आपण तयार केलेली आहे सो या ठिकाणी एकाच इमेज मध्ये दोन तीन बॅकग्राऊंड होते ती बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेले आहेत आणि त्यानंतर सेवटची इमेज आपण रिमूव्ह करूया ही इमेज माझ्या मध्ये मी बसून काढलेली होती तस या ठिकाणी माझ्या इमेजच्या पाठीमागं वेगवेगळे कलर आहेत हे सर्व मला रिमूव्ह करायचं आहे अशा इमेजला थोडासा जास्त वेळ लागू शकतो सो तुम्ही काम करताना थोडं स्लोपणे करा पण एकदा केल्यानंतर ह्या इमेज भविष्यामध्ये केव्हाही तुम्ही इमेज या वापरू शकता याचं बॅकग्राऊंड निघून गेलेलं असतं आणि म्हणून ह्या इमेज सेव्ह करताना पीएनजी मध्ये सेव्ह करायचे असतात सो आपण मी तुम्हाला सांगतो की याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह कसा करायचा आणि त्यानंतर या इमेज मी तुम्हाला सेव्ह कशा करायच्या त्याविषयी माहिती देणार आहे अतिशय महत्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहतोय सो स्टेप बाय स्टेप माहिती पाहिल्यामुळे तुम्हाला या गोष्टी नक्कीच समजतील ओके सो प्रत्येक स्टेप आपण ह्या पाहणार आहोत तुम्हाला सर्वांना अतिशय सोप्या पद्धतीने आपल्या पॉवर मध्ये बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं करायचं आणि त्यानंतर सोशल मीडियाचा चांगला बॅनर तयार कसा करायचा हे आपण पाहणार आहोत आणि तुम्हाला ह्या गोष्टी नक्कीच आवडतील मी सर्वांना रिक्वेस्ट करतो की सर्वांनी हा जो तुम्ही वरती पाहत असाल किंवा वरती पाहत असाल जर वरती पाहत असाल तर सबस्क्राईब करून कमेंट टाईप करा की तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटते आणि जर तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि त्याचबरोबर या कमेंटमध्ये या सेशनमध्ये मी जे तुम्हाला शिकवतोय ते तुम्हाला कसं वाटतंय याविषयीही मला कमेंट करा ओके आपण पुढच्या इमेज कडे जाऊया ती इमेज आहे ऑफिस मध्ये इमेज मध्ये कट करताना सेम वापरायचं आहे मला इमेज वर क्लिक करायचं आहे त्यानंतर फॉर्मॅटमध्ये जायचं आहे त्यानंतर रिमूव्ह बॅकग्राऊंड या ठिकाणी क्लिक करायचं आहे बॅकग्राऊंड वर क्लिक केल्यानंतर पहा तुमच्या इमेज मधला जी तुम्हाला इमेज हवी आहे तुमचा फोटो आहे या ठिकाणी माझा फोटो आहे सो माझ्या फोटो मा केस चा कलर चेंज झालेला आहे हाताचा कलर चेंज झालेला आहे आणि माझ्या लॅपटॉपचाही कलर चेंज झालेला आहे आणि हे सर्व मला हवं आहे म्हणून मी साईज याची मोठी करतोय मी पहिल्यांदा माझे केस आहे त्या केसांचा कलर चेंज करतो जो मला भाग हवा आहे तो या ठिकाणी मार्क एरिया टू कीप वरती जातोय आणि मी केस सिलेक्ट करतोय जे मला केस हवे आहेत ते प्रॉपर आलेले आहेत आता मी या ठिकाणी डाऊनला जातो आणि जिथं जिथं मला असं वाटतंय की हा भाग मला फोटोमध्ये राहिला पाहिजे तो तो भाग मी सिलेक्ट करतो ओके ग्रेट हा माझा टेबल आहे मला टेबल हवा आहे मी जो फोटो आहे तो राईट साईडला घेऊन जातोय हा लॅपटॉप मला हवा आहे कारण लॅपटॉपचा फोटो आहे हा या पद्धतीने आपल्याला काम करायचं असतं ओके वरती प्रॉपर झालेला आहे आपण डाऊनला चेक करूया ओके okay, वरती प्रॉपर झालेला आहे या ठिकाणी पहा ही ऑल आहे नो प्रॉब्लेम साईज छोटी करून पाहूया आपण या ठिकाणी पाहा हा बॅकग्राऊंड आहे हा बॅकग्राऊंड मला नको आहे सो त्यासाठी मार्क एरिया टू रिमूवर क्लिक करतोय मी तुम्हाला दाखवण्यासाठी स्पीडली करतोय ज्यावेळी तुम्ही करत असाल त्यावेळी अतिशय झूम करून म्हणजे ही इमेज आहे ती मोठी करून तुम्हाला प्रॉपर करायचं आहे की बरोबर आहे का त्यानंतर पहा हा जो आहे हा भाग हा भाग माझा टेबल आहे मला हा भाग हवा आहे सो मी हा भाग सुद्धा मार्क एरिया टू कीप वर क्लिक करतोय हा भाग वर सिलेक्ट करतोय सो इकडे मी हा भाग काढून टाकतो असं काय मध्येच जर पुढची स्टेप आली तर कंट्रोल झेड तुम्ही करू शकता कंट्रोल झेड म्हणजे अंडू करू शकतो तुम्ही सो मी हा भाग काढून टाकतोय ओके okay. सो so, या साईडला प्रॉपर झालेला आहे या ठिकाणचा भाग नको आहे म्हणून मार्क एरिया टू रिमूवर क्लिक करतोय आणि हा भाग सिलेक्ट करतोय ग्रेट सो so, या ठिकाणी माझं ह्या इमेज सा कट करून झालेलं आहे सो so, मी झूम छोटी साईज करतो आणि चेक करतो की प्रॉपर आहे का सो so, या ठिकाणी या इमेज मधला जो भाग नको आहे तो पूर्ण मी सिलेक्ट केलेला आहे आता हा काढून टाकण्यासाठी मला क्लिक करायचं आहे चेंजेस वरती सो so, मी क्लिक करतोय की चेंजेस वरती या ठिकाणी माझा इमेजचा भाग सुद्धा रिमूव्ह झालेला आहे सो मला साईज छोटी करायची असेल तर मी ती छोटी करून या पद्धतीने कुठेतरी okay? वापरू शकतो सो ती नक्कीच so, छान दिसेल ओके सो आतापर्यंत आपण शिकलं की वेगवेगळ्या प्रकारच्या मधला वेगवेगळा भाग रिमूव्ह कसा करायचा तुम्हाला so, आवडला असेल तर कमेंट मध्ये टाईप करा मग जर तुम्ही फेसबुक वरती पाहत असाल तर वर टाईप करा आणि जर तुम्ही गुगल वरती पाहत असाल तर गुगल वरती क्लिक करा हा व्हिडिओ व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी उद्योजकापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा क्लिनिक राजेंद्र पाटील करागाव वेलकम कृष्णा पवार तुमचंही हार्दिक स्वागत सो प्रत्येक वेळा काही ना काहीतरी नवीन आपण पाहत असतो नवीन बघत असतो या टेक्नॉलॉजीचा वापर आपण सोप्या पद्धतीने कसा करू शकू याच ट्रेनिंग आणि तेही मराठीमध्ये मी देत असतो आणि पुढे पण देणार आहे सो so, पंडितजी पंडित पहाड पंडित वेलकम तुमचंही हार्दिक स्वागत तुम्ही सर्वांनी मला असाच रिस्पॉन्स द्या जेणेकरून मराठीमधून मी या पद्धतीचं ज्ञान तुमच्यापर्यंत घेऊन येऊ व्हेरी नाईस थँक्यू एल सी सेंटर सो so, याच पद्धतीने पुढेही आपण प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी सेशन आपण घेऊन येणार आहोत आणि याच पद्धतीचं नॉलेज तुमच्यापर्यंत शेअर करणार आहोत आता आतापर्यंत आपण पाहिलं कोणत्याही इमेजचा बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं करायचं त्यानंतर फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर लिंकड इन यावरती ज्या पोस्ट शेअर केल्या जातात त्या पोस्ट म्हणजेच बॅनर म्हणा किंवा सोशल मीडियाच्या ग्राफिक्स म्हणा हे ग्राफिक्स तयार कसं करायचं हेही आपण यानंतर पाहणार आहोत सो त्यासाठी मी पॉवर मध्ये जातोय सो पॉवर मध्ये एखादी नवीन स्लाइड मी ओपन करतो एखादी नवीन स्लाइड घेतो मी आता ह्या स्लाइड मध्ये मला सोशल मीडियावरती शेअर करण्यासाठी एखादा चांगला ग्राफिक तयार करायचा आहे सो जर तुम्हाला साइजिंग चेंज करायची असेल सोशल मीडियावरती पोस्ट करण्यासाठी तर ती मध्ये जाऊ शकता आणि स्लाइड मध्ये कस्टम स्लाइड स्लाइड साईज आहे तुम्हाला इंस्टाग्राम साठी वेगळी साईज असते फेसबुक साठी वेगळी साईज असते साठी वेगळी साईज असते या साईज सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे कस्टम स्लाइड मध्ये आणि या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या साईजिंग तुम्ही सिलेक्ट करू शकता ही मध्ये अंतर असतं हे जे आहे ते आणि आपल्याला जे लागतं ते मध्ये असतं जसं तुम्हाला इंस्टाग्राम वरती पोस्ट करायची असेल तर वन झिरो एट झिरो बाय वन झिरो एट झिरो ही साईज असते सो पिक्सरचं कन्वर्टिंग तुम्ही सेंटीमीटर मध्ये करा मध्ये तुम्ही सर्च करू शकता आणि त्या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही साइजिंग टाईप करू शकता सो so, आता मी ही साईज वापरणार आहे आणि मला अतिशय चांगल्या क्वालिटीचा सोशल मीडियासाठी बॅनर डिझाईन करायचा आहे आणि त्याच्यामध्ये मला एखादी इमेज सुद्धा वापरायची आहे सो so, या ठिकाणी ही इमेज आहे ही इमेज वापरतोय तर ही इमेज मी कॉपी करतोय किंवा ही इमेज मी वापरतो ही इमेज कॉपी करतो आणि या ठिकाणी ही इमेज पेस्ट करतो इमेज मोटी मोटी है। ही इमेज मोठी करायची असेल तर तुम्ही या पद्धतीने मोठी करू शकता तुम्ही याला झूम करतोय या पद्धतीने आपण ही इमेज वापरू शकतो या इमेजला कट करायचा असेल तर कट ही सुद्धा करू शकतो आपण त्यानंतर मला एखादा ग्राफिक घ्यायचा आहे आणि त्यावरती टेक्स्ट लायचा आहे सो मी या ठिकाणी मध्ये जातोय त्यानंतर या ठिकाणी बघा सेप्स आहेत ते सेप्स तुम्ही घेऊ शकता मी त्यानंतर हा रेक्टँगल शेप घेतोय आणि हा रेक्टँगल ड्रॉ करतोय आता रेक्टँगल ड्रॉ केल्यानंतर मला याला काहीतरी इफेक्ट द्यायचा आहे तर या ठिकाणी पहा एडिट सेप आहे सर्वात महत्वाचा ऑप्शन आहे जर तुम्हाला सोशल मीडियासाठी बॅनर तयार करायचे असतील तर अतिशय महत्वाचा ऑप्शन आहे एडिट सेप सो या ठिकाणी क्लिक करायचं आहे एडिट वरती आणि त्यानंतर एडिट पॉईंटवर क्लिक करायचं आहे एडिट वर क्लिक, क्लिक केल्यानंतर हा पॉईंट मी सिलेक्ट करतोय हा पॉईंट जो आहे एडिट पॉईंट त्यानंतर हा पॉईंट मी सिलेक्ट करतोय आणि हा पॉईंट पाठीमागे घेऊन जातोय मी असा या पद्धतीने आणि हा पुढे न्यायचा असेल तर पुढे सुद्धा घेऊन जाऊ शकता अतिशय महत्त्वाचा ऑप्शन आहे एका रेक्टँगलला आपण पूर्णतः त्याचा से सेप चेंज केलेला आहे सो याचा मला डुप्लिकेट काढायची असेल तर कंट्रोल डी करून डुप्लिकेट घेऊ शकतो पाठीमागचा जो बॅकग्राऊंड आहे त्याला मी ब्लॅक कलर देतोय किंवा व्हाईट कलर देतोय व्हाईट कलर देतो मी हा फ्रंट ला है हा इमेज आ है इमेज कॉपी करते इमेज वरती सिलेक्ट करते जस्ट वन मिनिट होत हो ओके okay, विशाल जी व्हेरी गुड वेलकम याच पद्धतीच्या कमेंट टाईप करा ज्याच्यामुळे मला एनर्जी येईल आणि आपण नवीन विषय प्रत्येक वेळा शिकवत जाऊ येत्या रविवारी सुद्धा अकरा वाजता मी व्हॉट्सअपचा वापर करून व्यवसाय कसा वाढवायचा हे एक तासाचं सेशन घेणार आहे सो तुम्ही सर्वांनी माझ्या चॅनेलला युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा ज्याच्यामुळे आपल्याला रविवारी अतिशय महत्वाची माहिती सर्वांना शेअर करता येईल रविवारी सकाळी अकरा वाजता एक तासाचं सेशन मी घेणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला सर्व माहिती स्टेप बाय स्टेप मिळेल ओके सो मी पॉवर मध्ये जातोय परत माझा पॉवर पॉईंट जस्ट मी स्टॉप सेअरिंग करतो एकदा पॉवर पॉइंट बंद झालेले आहे आणि म्हणून मी पॉवर ची फाईल दुसरी ओपन करत आहे जस्ट वन मिनिट्स पुढच्या काही सेकंदामध्ये आपण पाहणार आहोत की सोशल मीडियाचा बॅनर अतिशय चांगल्या क्वालिटीचा बॅनर तयार कसा करायचा एखादी इमेज मी ओपन करतो ग्रेट मी शेअर करतो सो तुम्हाला आयडिया मिळेल की आपण कशा पद्धतीने अप्लिकेशन तयार करूया ग्रेट सो या ठिकाणी मी इमेज घेतलेली आहे त्यानंतर मला जायचं आहे इनसेटमध्ये त्यानंतर वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर रेक्टँगल ड्रॉ करायचा आहे रेक्टँगल ड्रॉ केल्यानंतर या ठिकाणी मी जसं मला हवं आहे तसा रेक्टँगल ड्रॉ करतोय या रेक्टँगल ड्रॉला मला वेगळा इफेक्ट द्यायचा आहे त्यासाठी एडिट सेपवर क्लिक करतोय आणि त्यानंतर एडिट वर क्लिक करतोय हा पॉईंट आहे हा पॉइंट मी लेफ्ट साईडला मूव करतोय आणि वरचा जो पॉईंट आहे तो राईट साईडला मूव करतोय त्यानंतर मला याची डुप्लिकेट हवी आहे सो कंट्रोल डी प्रेस करायची आहे कंट्रोल डी न डुप्लिकेट होते बॅकग्राऊंड इमेजला म्हणजे बॅकग्राऊंड ही जी ऑब्जेक्ट आहे हा जो रेक्टेंगल आहे याला मी कलर वेगळा देतो ब्लॅक कलर देतो आणि वरचा कलर वरची बॅकग्राऊंड आहे कि ऑप्शन चालत नहीं एक्चुअली नो तो प्रॉब्लम जस्ट शेयर करते मैं आपके no कर एक दा ओके okay, या ठिकाणी मी या पद्धतीने घेतलेले आहे सो पाठीमागं व्हाईट कलर दिलाय आणि वरती ब्लू कलर घेतलेला आहे आता या ठिकाणी मला काही टेक्स्ट टाईप करायचे असतील या इमेज वरती या बॅनर वरती मला काही टेक्स्ट टाईप करायचे असतील तर वर्ड वरती क्लिक करू शकतो आणि त्यानंतर या कोणत्याही वरती क्लिक करून म्हणजे ए सेप मला हवा ए वरती क्लिक करून मी टेक्स्ट घेऊ शकतो या ठिकाणी जे टेक्स्ट हवे 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 आहेत ते तुम्ही टाईप करू शकता सो मी इथे टाईप करतोय वेबिनार त्याला ज्या पद्धतीची फॉर्मॅटिंग तुम्हाला हवी आहे ती फॉर्मॅटिंग सुद्धा तुम्ही करू शकता सो तुम्हाला फॉन्ट चेंज करायचं आहे हे बेसिक ऑप्शन्स आहेत हे सर्वांना तुम्हाला माहिती असणार आहे सो थोडीफार फॉर्मॅटिंग करून घेऊया आपण आणि हे मी वरती सेंटरला देऊ आणि त्यानंतर आपण याची डुप्लिकेट घेतली आणि हे खाली टाईप करून या मध्ये तुम्हाला हवं ते तुम्ही टाईप करू शकता हाऊ टू क्रिएट डिजिटल कार्ड एप टाइप केलं मी आणि त्यानंतर एखादी कॉल टू ऍक्शन आपल्याला द्यायचे आहे सो कॉल टू ऍक्शन देण्यासाठी इन्सर्ट मध्ये गेलो मी सेप एखादा ड्रॉ केला मी या ठिकाणी आणि या ठिकाणी मी सेप ड्रॉ केला याला कलर थोडासा डार्क द्यायचा आहे मला बॅकग्राऊंड पेक्षा सो मी या ठिकाणी डार्क दिला त्यानंतर इथे क्लिक केलं रजिस्टर नाव देतं नाव या पद्धतीनं ना आपण डिझाईन करू शकतो याचा फोटो साईज आपल्याला हवी तर साईज मोठीही तुम्ही करू शकता ही या इमेजच्या बाहेरची साईज गेलेली आहे ज्यावेळी या इमेजचं या पॉवर पॉईंटच्या फाईलचं मी कन्वर्टिंग करेन पीपीटी मध्ये सॉरी पॉवर पॉईंटच्या फाईलचं कन्वर्टिंग करेल मी झेपीजी मध्ये सो या पेजच्या बाहेर गेलेला भाग तो अपो अपोअप डिलीट होऊन जातो सो त्याला तुम्हाला कोणताही विचार करायची गरज नाही तर अतिशय सोप्या पद्धतीनं या ठिकाणी आपण या पॉवर पॉईंटच्या पॉवर पॉईंटमध्ये सोशल मीडियाची डिझाईन तयार केलेली आहे ही कन्वर्ट मला झेपीजी मध्ये करायची असेल तर फाईलमध्ये जायचं आहे एक्सपोर्ट मध्ये जायचं आहे आणि त्यानंतर क्लिक करायचं आहे चेंज फाईल टाईप त्यानंतर पीएनजी फाईल सेट ठेवायचं आहे त्यानंतर या फाईलला जे काय नाव द्यायचं असेल ते नाव द्यायचं आहे या ठिकाणी पहा सेव्ह ॲज टाईप पीएनजी ठेवायचं आहे आणि या फाईलला जे नाव द्यायचं आहे ते तुम्ही नाव देऊ शकता आणि त्यानंतर सेव्हवर क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी या ही इमेज आहे ही पॉवर पॉईंटची स्लाइड आहे ती इमेज मध्ये कन्वर्ट झालेली आहे आणि त्याचबरोबर ह्या ज्या इमेज आपण तयार केलेल्या आहेत या ट्रान्सपरन्सी इमेज आहेत राईट ट्रान्सपरन्सी म्हणजे याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेला आहे तो या इमेज मला विदाउट बॅकग्राऊंड मला सेव्ह करून ठेवायचे असतील तर तुम्हाला ह्या इमेज वरतीच राईट क्लिक करायचं आहे इमेज वर राईट क्लिक केल्यानंतर ऑप्शन आहे सेव्ह ॲज पिक्चर अतिशय महत्वाचा ऑप्शन आहे जर मी हा डायरेक्टली सेव्ह केलं झेपीजी मध्ये त्याचा बॅकग्राऊंड सपे देईल व्हाईट बॅकग्राऊंड येईल तर मला बॅकग्राऊंड नको आहे तर बॅकग्राऊंड काढून टाकलेला आहे तो नको आहे यासाठी मला ह्या इमेज आहेत या पीएनजी मध्ये सेव्ह करावे लागतील आणि सेव्ह करण्यासाठी मला राईट क्लिक करायचा आहे या ठिकाणी त्यानंतर पिक्चर वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ह्या इमेजला जे काही तुम्हाला नाव द्यायचं आहे ते नाव देऊन तुम्ही या ठिकाणी वर क्लिक करू शकता लक्षात ठेवा ऍज टाईप हा पीएनजी सिलेक्ट करा जेपीजी सिलेक्ट केलं तर तुमच्या बॅकग्राऊंडला बॅकग्राऊंडला सफेद कलर येईल आणि तो कलर येऊ नये मला हाच ट्रान्सपरंट कलर राहावा यासाठी मला पीएनजी सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह वर क्लिक करायचं आहे या पद्धतीनं जर आपण डिझाईन तयार केल्या तर अतिशय चांगल्या पद्धतीचे सोशल मीडियासाठी ग्राफिक्स आपण तयार करू शकू सो आजचं एकविश शतकात हे पर्सनलाइज ब्रँडिंग जायचं आहे सो तुम्ही कोणताही व्यवसाय करत असा ज्या व्यवसायाचे जे डायरेक्टर आहेत जे ओनर आहेत त्यांची ब्रँडिंग जास्त केली तर तुमचा व्यवसाय वाढू शकतो आणि त्यांची ब्रँडिंग करण्याची सुरुवात होते तुमच्या त्या ओनरच्या फोटोपासून सो अतिशय चांगल्या क्वालिटीचा फोटो कॅमेरानं सुद्धा काढू शकता एखाद्या प्लेन वरती उभं राहून आणि त्यानंतर हे बॅकग्राऊंड रिमूव्ह करा पॉवर मध्ये आणि त्यानंतर सोशल मीडियासाठी तुम्हाला हवं त्या ग्राफिक्स मध्ये याचा वापर करा सो या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं अतिशय चांगल्या पद्धतीचे चांगल्या क्वालिटीचे बॅनर तयार कसे करायचे तर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट मध्ये टाईप करा तुम्हाला याच्यामध्ये काय आवडलं ते आणि हेही सांगा की पुढच्या व्हिडिओमध्ये मी कोणतं प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह करावा मी कोणती गोष्ट घेऊन यावे तुम्ही फक्त प्रॉब्लेम सांगा मी सॉफ्टवेअर सर्च करेन आणि त्या सॉफ्टवेअरच्या मार्फत तुम्हाला ती माहिती देईन मग ते सोशल मीडियाचे डिझाईन तयार करणे असो किंवा एखाद्या कोणतीही गोष्ट असो व्हिडिओवर नाव टाकण्यासाठी कोणता ॲप वापरतात सर हे स्ट्रीम ॲडचा मी वापर करतो शिवकुमार जी विचारतायत की मी लाईव्ह जाण्यासाठी कोणता ॲप वापरलेला आहे सो मी लाईव्ह जाण्यासाठी स्ट्रीम ॲड हे ॲप वापरतो पेड ॲप आहे नक्कीच सो पेड मी वापरतोय सो ह्या स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला माहिती सांगितलेल्या आहे परत एकदा हा व्हिडिओ पहा आणि तुम्ही तुमचे फोटो जर काढलेले असतील तर पॉवर मध्ये जाऊन ते रिमूव्ह करा बॅकग्राऊंड रिमूव्ह करा तुम्हाला नक्कीच आवडेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा त्याचबरोबर येत्या रविवारी अकरा वाजता मी लाइव येणार आहे ज्याच्यामध्ये व्हॉट्सअपचा वापर कसा करायचा हे तुम्हाला शिकवणार आहे सो सर्वांनी तुम्ही रविवारी अकरा वाजता माझा वेबिनार अटेंड करा एक तासाचा वेबिनार असणार आहे या एक तासामध्ये तुम्हाला सर्वांना मी शिकवणार आहे की व्हॉट्सअपचा वापर प्रभावीपणे कसा करायचा तुम्हाला नक्कीच आवडेल त्याचबरोबर महाराष्ट्राचे डिजिटल लीडर्स हा माझा एक फेसबुक ग्रुप आहे या ग्रुपवरती मी अनेक नवीन नवीन माहिती शेअर करत असतो तर ही लिंक आहे या लिंकवर क्लिक करून तुम्ही सर्वांनी महाराष्ट्राचे डिजिटल लीडर्स हा फेसबुक ग्रुप जॉईन करा या ग्रुपमध्ये डिजिटल लीडर्स घडण्यासाठी मी अतिशय महत्वाची माहिती फ्रीमध्ये देत असतो तुम्हाला नक्कीच आवडेल त्याचबरोबर जर तुमच्यावर कुठल्या ना कुठल्या क्षेत्रातलं ज्ञान असेल आणि त्या ज्ञानाचं रूपांतर स्किलमध्ये करायचं असेल स्किलमध्ये कर त्या ज्ञानाचं रूपांतर आणि स्किलचं रूपांतर डिजिटल कोर्समध्ये करण्याचे असेल तर तुमच्यासाठी एक फ्री लाईव्ह वेबिनार मी घेऊन येतोय सो तुमच्या ज्ञानाचं आणि स्किलचं रूपांतर डिजिटल कोर्समध्ये करण्याच्या सात सवय सात स्टेप्स मी तुम्हाला या मध्ये सांगणार आहे तर तुम्ही जर तुमच्या ज्ञानाचं किंवा स्किलचं रूपांतर कोर्स कोर्समध्ये डिजिटल कोर्समध्ये करायचे असतील तर हे वेबिनार तुमच्यासाठी आहे आणि तेही फ्रीमध्ये आहे सो पुढचं वेबिनार केव्हा आहे यासाठी तुम्ही या, या वेबसाईटवरती जाऊ शकता ज्योतिराम डॉट इन स्लॅश लर्न आणि त्या ठिकाणी तुमचं नाव रजिस्टर करा सो रजिस्टर केल्या केल्या तुम्हाला पुढच्या पेज वरती पुढच्या या फ्री वेबिनारची माहिती मिळेल या मध्ये फक्त शंभर लोकांना आपण अलाव करतो कारण माझं झूमचा प्लॅन आहे त्या प्लॅन मध्ये शंभर व्यक्तीसाठी स्पेशल आपण हे वेबिनार घेतो प्रत्येक आठवड्याला वेबिनार असतं सो तुम्ही या लिंकवर क्लिक करून माझ्या पुढचं वेबिनार केव्हा आहे हे, हे पहा आणि त्या वेबिनारला तुमचं नाव रजिस्टर करा गेल्या तीस तास तीस मिनिटापासून तुम्ही सर्वांनी मला सपोर्ट केला आणि चांगल्या चांगल्या कमेंट टाईप केल्या त्याबद्दल तुमचा मी थँक्यू हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि टाईप करा की तुम्हाला कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ कोणत्या सॉफ्टवेअरचे व्हिडिओ हवे आहेत आज मी तुम्हाला सांगितलं की फोटोमधला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा कसा करायचा सो पुढच्या व्हिडिओ तुम्हाला कोणता हवा हे तुम्ही सांगा सो त्या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला मराठीमधून मी अतिशय चांगल्या क्वालिटीचे तयार करून तुमच्या पुढे प्रेझेंट करेन so थँक्यू सो मच आपण पुन्हा भेटूया रविवारी अकरा वाजता धन्यवाद येस yes, तुम्ही हे लेक्चर माझं पॉवर मध्ये आपलं हे लेक्चर आहे सिद्धेश कम्प्युटर विचारतायत की हा व्हिडिओ तुम्ही कुठे पाहू शकतो सो so, हा व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवरती जाऊन पाहू शकता ज्योतिराम सपकाळ डॉट इन या वेबसाईटवरती जर गेलात तर माझा युट्यूब चॅनल तुम्हाला भेटेल so, सो युट्यूब चॅनलवरती जाऊन सुद्धा हा व्हिडिओ बघू शकता किंवा डायरेक्टली युट्यूबवरती जा आणि ज्योतिराम सपकाळ सर्च करा तुम्हाला पहिला व्हिडिओ माझा येईल सो त्या व्हिडिओ त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सो तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता मी अतिशय महत्वाचे तीन चार व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत त्याच्यामध्ये तुमची प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवायची याचं ऍपची माहिती मी दिलेली आहे हे प्रोडक्टिव्हिटी ऍप कोणते आहेत ते कसे वापरायचे हे स्टेप बाय स्टेप सांगितलेले आहेत दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्हाला सर्वांना मी रिक्वेस्ट करेन की तुम्ही युट्यूब चॅनलवरती माझ्या जाऊन हे दोन व्हिडिओ पहा तुमची प्रोडक्टिव्हिटी नक्कीच डबल होईल येस सो तुम्ही तुमचा व्यवसाय सांभाळत असाल किंवा कुठेतरी जॉब करत असाल सो जॉब करताना व्यवसाय करताना एकापेक्षा अनेक काम कशी करायची तुमची प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवायची याच्याविषयी माहिती पूर्ण दिलेली आहे तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडेल ले, एकदा जाऊन बघा आणि तुम्हाला आवडली तर कमेंट टाईप करा ओके थँक्यू सो मच so पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषय घेऊन लाईव्ह वेबिनारमध्ये थँक्यू